आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची सुकी चटणी, अगदी जिभेची चव वाढवणारी, त्याचबरोबर जेवणाची लज्जत वाढवणारी आणि महिनावर टिकणारी खमंग अशी ही खोबऱ्याची सुकी चटणी आज आपण बनवतो आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता खोबऱ्याची सुकी चटणी बनवण्यासाठी इथं मी एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता हे सुकं खोबरं जे आहे ते असं उभं मी कापून घेतलेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं काप करून घेतलेलं आहे. आता हे सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. सर्वप्रथम आपण जिरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे. आता एखाद मिनिटभर मंद आचेवर आपल्याला हलकंसं हे जिरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. आता जिरं भाजून घेतलं, आता त्याच कढईमध्ये आपल्याला हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे. आता सुकं खोबरं आपण ह्याचे उभे काप पातळाचे काप करून घेतल्यामुळं त्याला फारसा वेळ लागणार नाही. तसंही फक्त 1 ते 2 मिनटं आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे भाजून घेतल्यामुळं चटणीची चव जी आहे ती अजूनच वाढणार आहे. त्यासाठी हलकंसं आपल्याला हे खोबरं छान असं परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपण 1 ते 2 मिनटं हे खोबरं जे आहे ते परतून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि आता हे खोबरं जे आहे ते थंड करून घेऊया. त्यानंतर आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भाजून घेतलेलं जिरं आहे ते मी आता टाकून घेतलेलं आहे. आता ह्याचमध्ये आपल्याला 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेलं सुकं खोबरं आहे त्याचे काप आपण आता ह्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर आता यामध्ये चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. इथं मी 1.5 चमचा लाल तिखट वापरलेलं आहे. काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं तिखट तुम्ही वापरू शकता, जेणेकरून याला छान असा रंगसुद्धा येईल. आता झाकण लावून आपण हे छान असं मिक्सरला वाटून घेऊया. आता वाटून घेताना हे ऑन ऑफ करत आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणीचा लगदासुद्धा होणार नाही, मोकळी सुटसुटीत होईल असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता ही वाटून घेतलेली चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथं पाहू शकता मस्त मोकळी आणि सुटसुटीत अशी आपली चटणी जी आहे ती तयार झालेली आहे. अजिबात लगदा झालेला नाही आहे, त्यामुळे वाटून घेताना अगदी बंद चालू या मोडवर आपल्याला ही वाटून घ्यायची आहे. ही चटणी तुम्ही भात असेल किंवा भाकरी असेल, चपाती असेल, डोसा असेल कशासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता. चला तर मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.